सदन महाराष्ट्र का आहे अमित शहाचा फेवरेट सुजलाम सुफलाम असा हा महाराष्ट्र आणि ह्या राज्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष जोर लावत असतो आता देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची नजर महाराष्ट्रावर आहे सध्या शिंदे फडणवीस सरकार राज्यात अस्तित्वात असले तरी या सरकारवर कायद्याची टांगती तलावार असल्यामुळे सरकार कधीही पडू शकते अशावेळी भाजपचे नेते गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौरे वाढत आहेत येणारी विधानसभेमध्ये हाती भाजपची सत्ता आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत सत्तेसाठी ते काहीही करू शकतात हे गेल्या वर्षभरामध्ये शिवसेनेच्या फुटीतून दिसून आले आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की हा सुजलाम सुपलाम सदन महाराष्ट्र इतका अमित शहांना प्रिय का आहे कारण भारत देशातून सरकारला सर्वाधिक टॅक्स कुठून जात असेल तर तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातून अनेक परकीय कंपनी महाराष्ट्रात उद्योग चालू करण्यासाठी अग्रेसर असतात देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात आहे आणि आशियातील सर्वात मोठी महानगरपालिका ही महाराष्ट्रात आहे मुंबई महानगरपालिका त्याचे बजेट हे देशातील तीन ते चार राज्यांपेक्षा मोठे आहे त्याचे बजेट आहे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका मुंबई महानगरपालिकाने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी बावन्न हजार सहाशे एकोणीस कोटी रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला इतका गर्भ श्रीमंत राज्यात एक हाती सत्ता असणे किती महत्त्वाचे आहे हे अमित शहाना चांगलेच माहिती आहे पक्षवाढीसाठी पुरवठा करण्यासाठी हे राज्य आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना डावलून एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रातून दिल्लीवारी करायला लावणारे शहा यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये एक मराठा चेहरा भाजपकडून लाँच करण्यासाठी एकनाथ शिंदेंना हाताशी धरलेले आहेत शिवसेना फुटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा रोल एक प्रकारे निभावला अशी जी राजकीय वर्तुळात चर्चा आहे किंबहुना सत्य परिस्थिती आहे यामुळे त्यांचे महाराष्ट्रात व्यक्तिगतरित्या लोकप्रियता कमी झालेली आहे त्यामुळे त्यांना भविष्यात राज्यात न ठेवता लोकसभा देखील लढवण्यास भाजप सांगू शकते त्याला आणखीन एक दुसरी बाजू म्हणजे देवेंद्र फडणवीस हे एक अभ्यासू स्वयंभू असे नेते आहेत त्यांना कुणाच्या कोबड्या घेऊन चालण्याची सवय नाही त्यामुळे भविष्यात अमित शहाना देखील ते मोजले नसते म्हणूनच अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून बाजूला करून एकनाथ शिंदेना जवळ करताना दिसत आहेत एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या इशारावर काम करण्यास कधीही तयार होतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे सदन महाराष्ट्राच्या आर्थिक चाव्या स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी महाराष्ट्रावर अमित शहाचा डोळा आहे अशी चर्चा सध्या तरी आहे म्हणूनच सदन महाराष्ट्र अमित शहाचा फेवरेट आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत